नमस्कार, मी निलिमा कदम. इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 भिंगे व त्यांचे उपयोग. थोडक्यात आपण मानवी डोळ्याचे विविध भाग बघितले. मानवी डोळ्यावर असलेल्या अत्यंत पातळ पारदर्शक पटलाला पारपटल असे म्हणतात. या पटलाच्या मागे गडद मांसल पडदा असतो, त्याला बुबुळ असे म्हणतात. बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते, त्याला डोळ्याची बाहुली असे म्हणतात. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण करण्यासाठी या बाहुलीचा उपयोग होतो. त्यानंतर भिंग, स्फटिकमय भिंग त्याच्या नाभीय अंतराची सूक्ष्म अदलाबदल करते आणि या भिंगामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव व उलट प्रतिमा तयार होते. वृद्ध दृष्टिता म्हणजेच वाढत्या वयानुसार डोळ्याची जी समायोजन शक्ती कमी होते, त्यामुळे केवळ असणारे भिंगाचे स्नायू नाभीय अंतर बदलण्याची क्षमता गमावतात. या ठिकाणी काही वेळा वृद्ध दृष्टिता या दोषामध्ये दूरदृष्टिता व निकट दृष्टिता असे दोन्ही दोष जाणवतात आणि हा दोष दूर करण्यासाठी द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते. द्विनाभीय भिंगामध्ये हा जो वरचा भाग आहे हा अंतर्गोल भिंगाचा तयार झालेला असतो, तर खालचा भाग हा बहिर्गोल भिंगापासून तयार केलेला असतो आणि अंतर्गोल भिंगाचा उपयोग निकट दृष्टिता हा दोष दूर करण्यासाठी होतो, तर बहिर्गोल भिंग हा भिंगाचा उपयोग दूरदृष्टिता हा दोष दूर करू शकतो. तर अशा प्रकारे द्विनाभीय भिंगामध्ये अंतर्गोल व बहिर्गोल भिंगाचा उपयोग करून या लेन्सेस तयार केलेल्या असतात. अंतर्गोल व बहिर्गोल भिंगाचा यामध्ये उपयोग केलेला असतो. आजकाल या बायफोकल लेन्सेसच्या ऐवजी म्हणजे द्विनाभीय भिंगाऐवजी प्रोग्रेसिव्ह लेन्सेसचा वापर केला जातो. प्रोग्रेसिव्ह लेन्सेस म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, ही जी आहे ही आहे प्रोग्रेसिव्ह लेन्स. म्हणजे अशा प्रकारे दोन भिंग दाखवणारी या ठिकाणी अशी सुस्पष्ट अशी आपल्याला रेषा दिसून येत नाही, तर या ठिकाणी कोणत्याही अंतरावरची वस्तू आपल्याला स्पष्टपणे पाहण्यासाठी या लेन्सचा उपयोग होतो. बायफोकल लेन्सच्या सहाय्याने आपल्याला एका ठराविक अँगल मधून ठराविक कोणामधून लांबच्या किंवा जवळच्या वस्तूकडे पाहावं लागतं. आपल्या डोळ्याची किंवा आपल्या चष्म्याची आपल्याला थोडीशी हालचाल करावी लागते, म्हणजे वर खाली अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करावी लागते. पण प्रोग्रेसिव्ह लेन्स मध्ये आपल्याला कोणत्याही अंतरावरची वस्तू स्पष्टपणे कोणतीही हालचाल न करता आपण पाहू शकतो. या अंतर्गोल व बहिर्गोल भिंगांचा उपयोग आपण बघितलं की दृष्टीदोष निराकरणासाठी केला जातो. त्या व्यतिरिक्त या अंतर्गोल व बहिर्गोल भिंगांचे उपयोग कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. अंतर्गोल भिंगांचे उपयोग वैद्यकीय उपकरणे, स्कॅनर, सीडी प्लेयर या उपकरणांमध्ये लेझर किरणांचा वापर केला जातो. हे आहेत लेझर किरण आणि या उपकरणांचे कार्य योग्य रीतीने चालण्यासाठी त्यामध्ये अंतर्गोल भिंगांचा वापर केला जातो. दरवाजावर असणारी नेत्रदर्शिका हे एक छोटे संरक्षक उपकरण आहे, ज्याच्या सहाय्याने दरवाजाच्या बाहेरील परिसराचे अधिकाधिक विस्तीर्ण दृश्य पाहणे शक्य होते. सेफ्टी डोअर्सच्या ऐवजी अशा प्रकारे मुख्य दरवाजाला हे नेत्रगोल किंवा नेत्रदर्शिका हे उपकरण लावले जाते आणि याच्या सहाय्याने आपण सेफ्टी म्हणजे सुरक्षितता ठेवू शकतो. तर या उपकरणामध्ये अंतर्गोल भिंगांचा वापर करतात. चष्म्यामध्ये आपण बघितलं
निकट दृष्टिता या दोषाचे निराकरण करण्यासाठी चष्म्यामध्ये अंतर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो। या अंतर्गोल भिंगामुळे प्रकाश किरणांचे अपसरण होऊन मग ते प्रकाश किरण डोळ्यातील भिंगांपर्यंत पोहोचतात आणि नंतर डोळ्याच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते। विजेरी म्हणजे टॉर्च, बल्ब द्वारा निर्माण झालेल्या प्रकाशाला विखुरण्यासाठी अंतर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो। टॉर्च मध्ये या ठिकाणी ही तुम्हाला दिसते हे आहे अंतर्गोल भिंग। कॅमेरा, दुर्बीण व दूरदर्शी या उपकरणामध्ये प्रामुख्याने बहिर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो, मात्र मिळणाऱ्या प्रतिमांचा जो दर्जा आहे तो उत्तम मिळण्यासाठी या उपकरणात हे जे नेत्रभिंग असतं या नेत्रभिंगाच्या पुढे किंवा नेत्रभिंगामध्ये या ठिकाणी नेत्रभिंगामध्ये अंतर्गोल भिंगाचाही उपयोग करतात। तर थोडक्यात अंतर्गोल भिंगाचे उपयोग बघा, टेस्टिंग ऑफ टीथ म्हणजेच दातांचं वैद्यकीय उपकरणामध्ये, बर्निंग मिरर ज्या वेळेला आपल्याला प्रकाश एकवटायचा असतो त्यावेळेला अंतर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो, टॉर्च मध्ये, सोलार कुकर मध्ये प्रकाश किरण एकवटण्यासाठी पुन्हा याचा उपयोग केला जातो आणि कारच्या हेडलाइट मध्ये सुद्धा या अंतर्गोल भिंगांचा उपयोग करतात। बहिर्गोल भिंगांचे उपयोग कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत। यूज ऑफ कॉन्वेक्स लेन्सेस, साध्या सूक्ष्मदर्शकामध्ये या बहिर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो। साधा सूक्ष्मदर्शक तर कमी नाभीय अंतराच्या बहिर्गोल भिंगाने एखाद्या सूक्ष्म वस्तूची तिच्यापेक्षा मोठी आभासी आणि सुलट प्रतिमा तयार होते, यालाच साधा सूक्ष्मदर्शक असे म्हणतात। यालाच मॅग्निफाईंग, साध्या सूक्ष्मदर्शकाला मॅग्निफाईंग ग्लास म्हणजेच विशालक असेही म्हणतात। साध्या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग घड्याळे दुरुस्त करण्यासाठी, घड्याळ दुरुस्त करणारा असतो तो अशा प्रकारे डोळ्याला एक उपकरण लावतो त्यामध्ये हा साधा सूक्ष्मदर्शक वापरलेला असतो, म्हणजेच विशालक मॅग्निफाईंग ग्लासचा उपयोग केलेला असतो आणि त्यामुळे अगदी छोट्या वस्तूची, सूक्ष्म वस्तूची 20 पट एवढी मोठी प्रतिमा मिळवता येते आणि म्हणूनच घड्याळामध्ये असलेले छोटे छोटे जे पार्ट्स आहेत, छोटे छोटे जे भाग आहेत ते बघण्यासाठी घड्याळजी या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करतो। त्याचबरोबर रत्नांची पारख करण्यासाठी, रत्नांचे जे कारखाने असतात त्यामध्ये या रत्नांची पारख करण्यासाठी, त्यांच्यातील दोष शोधण्यासाठी या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग केला जातो। संयुक्त सूक्ष्मदर्शक कंपाउंड मायक्रोस्कोप, प्रयोगशाळेमध्ये या मायक्रोस्कोपचा प्रामुख्याने वापर केला जातो। रक्तकणिका म्हणजे रक्तपेशी लॅबोरेटरीज मध्ये याचा उपयोग केला जातो। रक्ताचे नमुने घेऊन त्या रक्तामधून ज्या काही वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात त्या रक्तपेशी पाहण्यासाठी, प्राणी वनस्पतींच्या पेशी बघण्यासाठी किंवा बॅक्टेरिया व्हायरस यासारखे सूक्ष्मजीव अभ्यासण्यासाठी या संयुक्त सूक्ष्मदर्शीचा उपयोग केला जातो। साध्या सूक्ष्मदर्शकाने या ज्या अतिसूक्ष्म अशा वस्तू आहेत या पुरेशा विशालित होत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा अतिसूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी या संयुक्त सूक्ष्मदर्शीचा उपयोग करतात। संयुक्त सूक्ष्मदर्शक हा अतिसूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी वापरला जातो। बॅक्टेरिया व प्राणी व वनस्पतींच्या पेशी ज्या साध्या सूक्ष्मदर्शकाने पुरेशा विशालित होत नाहीत त्या पाहण्यासाठी याचा उपयोग करतात। हा नेत्रिका व पदार्थ भिंग अशा दोन बहिर्गोल भिंगांचा बनलेला असतो। या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे एक बहिर्गोल भिंग आहे आणि हे दुसरं आहे।
तर या दोन बहिरगोल भिंगांचा हा बनलेला असतो। पदार्थ भिंगाचा छेद हा लहान असतो व त्याचे नाभीय अंतरही कमी असते। नेत्रिकेचा आकार मोठा असून त्याचे नाभीय अंतर जास्त असते आणि या नाभीय अंतर आणि पदार्थ भिंगाशी तुलना करून करता हे नाभीय अंतर जास्त असते आणि या अशा प्रकारे दोन भिंग वापरल्यामुळे दोन भिंगांच्या एकत्रित परिणामाने अधिक विशालन म्हणजे वस्तू अधिक विशालित करून आपल्याला पाहता येते। एका भिंगाने तयार झालेली प्रतिमा ही दुसऱ्या भिंगासाठी वस्तू ठरते आणि दोन्ही भिंगांचे अक्ष एकाच सरळ रेषेत येतील असे ठेवले जातात। एका धातूच्या नलिकेमध्ये ही दोन्ही भिंगे अशा रीतीने बसवलेली असतात की त्यांच्यामधील अंतर आपल्याला बदलता येते आणि अशा प्रकारे हे अंतर ऍडजस्ट करून आपण एखादी सूक्ष्म वस्तू अतिविशालित करून पाहू शकतो। त्यानंतर बहिरगोल भिंगाचा उपयोग दूरदर्शी किंवा दुर्बीण मध्येही केला जातो। दुर्बीण किंवा दूरदर्शी या अतिदूरच्या वस्तू स्पष्टपणे व विशालित स्वरूपात त्याच्या बारकाव्यासह पाहण्यासाठी प्रामुख्याने वापरल्या जातात। तर ग्रह तारे यासारख्या खगोलीय वस्तू पाहण्यासाठी जो दूरदर्शक वापरला जातो त्याला खगोलीय दूरदर्शक असे म्हणतात। दूरदर्शकाचे दोन प्रकार आहेत। एक आहे अपवर्तनी दूरदर्शक, यामध्ये प्रामुख्याने भिंगांचा वापर केला जातो। यामध्ये लेन्सेस वापरल्या जातात, भिंगांचा वापर केला जातो। आणि दुसरा आहे परावर्ती दूरदर्शक, यामध्ये आरसे बघा स्मॉल मिरर तसंच भिंग या दोन्हींचा वापर या परावर्ती दूरदर्शकामध्ये केला जातो। बहिरगोल भिंगांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकाशीय उपकरणांमध्ये सुद्धा केला जातो। उदाहरणार्थ कॅमेरा, प्रोजेक्टर आणि वर्णपटदर्शक यासारख्या प्रकाशीय उपकरणामध्ये या बहिरगोल भिंगांचा उपयोग केला जातो। कॅमेरामध्ये बघा सिंपल डायग्राम ऑफ अ कॅमेरा, या ठिकाणी कॉन्वेक्स लेन्स ही दिसते तुम्हाला, बहिरगोल भिंग वापरलेला आहे। त्यानंतर प्रोजेक्टर, प्रोजेक्टर मध्ये सुद्धा बघा या ठिकाणी बहिरगोल भिंग वापरलेला आहे, दिसते तुम्हाला या ठिकाणी हे प्रोजेक्शन लेन्स, हे बहिरगोल भिंग या ठिकाणी वापरलं जातं। आणि वर्णपटदर्शक यामध्ये सुद्धा स्पेक्ट्रोग्राफ यामध्ये सुद्धा बहिरगोल भिंगाचा वापर केला जातो। तर अशा प्रकारे कॅमेरा, प्रोजेक्टर, वर्णपटदर्शक यासारख्या प्रकाशीय उपकरणामध्ये बहिरगोल भिंगांचा उपयोग केला जातो। व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक बटन दाबा आणि सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळवा। थँक्यू।